पाच बॉल मध्ये लगातार बॅक टू बॅक पाच षटकार ठोकले आजच्या दिवसामध्ये. पण आता त्याच्या समोर आहे किरण वनगुले, मॅन फ्रॉम तासगाव. टॉस स्ट्राइक इनला आपण पाहतोय ओमकार गुरराव. सामने लावतो सुरुवात. पहिला बॉल किरण वनगुलेचा संदीप कुर्मेसाठी. पहिला बॉल यावेळेस आता लोअर फील्ड टॉस आडव्या पाटने चेंडूला ओमेस फील्ड. यावेळेस मात्र बॅकअप जरूर लावलाय असं म्हणतात ना मित्रांनो, एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंत. क्रिकेटचा खेळ देखील असंच आहे. क्रिकेटमध्ये देखील एकमेकांना सपोर्ट करावं लागतं, सहकार्य करावं लागतं. इथं सपोर्ट केलंय आणि सिंगल धाव मिळते, स्वतःचं खातं ओपन केलंय. जसं एखाद्या बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्या आयुष्यातला अकाउंट आपण ओपन करतो ना, क्रिकेटच्या मैदानावर असा अकाउंट ओपन केलंय संदीप कुर्मे या नावाने रॉयल निजामपूर संघाकडून. इथं मात्र किरण वनगुलेचा चेंडू आहे ब्युटिफुल आणि इथं ओमकार गुरवची केले दांडी गोल. विकेट नंबर वन ओमकार गुरव बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का. सुरेख बॉल या ठिकाणी हाताळला किरण वनगुळे या बॉलरने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्की सकपाल नंबर तीन वर बॅटिंग करण्यासाठी येतोय रॉयल निजामपूर संघाकडून. पहिल्या मॅच मध्ये देखील ओमकार गुरव लवकर आउट झाला होता, या मॅच मध्ये देखील झालाय. शतकातील पुढचा बॉल जरूर या ठिकाणी आपण पाहूया. किरण वनगुळेचा विकी सकपाल न्यू बॅटर आलाय नंबर तीन वर. याच दरम्यान नो बॉल, नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलच्या साईने धाव संख्या होते दोन धावा. स्कोकार्डवर येणारा बॉल फ्री हिट असेल विकी सकपालसाठी. हा माफ करा विकी सोनावणे. षटकातील आपण पाहूया फ्री हिटचा बॉल विकी सोनावण्यासाठी आणि फ्री हिटचा बॉल यावेळेस मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकी सोनावणेचा धमाकेदार येतोय बेस्ट चौकार. चौकारच्या सहाय्याने सहा धावा जरूर या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल किरण वनगुलेचा. ओ यावेळेस आता सुरेख फटका. वा 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 नज्जा कदमरा क्वालिटी स्ट्रोक. हा बॉल मात्र दन 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 सीमारेषेच्या बाहेर धमाकेदार येतो बेस्ट चौकार. विकेची मात्र पॉवरफुल बॅटिंग जरूर पाहायला मिळते आपल्याला रॉयल निजामपूर संघाकडून. दहा धावा स्को कार्डवर नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण. किरण पॉवरप्लेच षटक हाताळताना हा याच दरम्यान मात्र या बॉलवर शांत ठेवलंय. हा बॉल मात्र सागर चोंदे विकेट किपर यांच्या हातामध्ये जातोय. खूप वाट पाहत होते सागर चोंदे की माझ्या हातामध्ये बॉल कधी येतोय. हा बॉल मात्र किरणने पाठवलाय सागर चोंदेच्या हातामध्ये. डॉट बॉलची संख्या केली जाते. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस मात्र मोठा यावेळेस सर्कल मध्ये हाताला बॉल स्पर्श झाला होता. जरूर किरण वनगुलेने ऍक्शन केली होती की हा झेल पकडायला पाहिजे होता, थोडासा हार्ड झेल होता. पण इथं सिंगल एक धाव पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटका अखेर 11 धावा रॉयल निजामपूर संघ वन विकेट लॉस.
टेनिस क्रिकेटचा थरार, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस क्रिकेटचा सण, खऱ्या अर्थानं शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे यांच्या वतीने शिवगर्जना चषक 2024 दिवस पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खास करून खऱ्याचा आयोजकांनी खूप सारं आयोजन जबरदस्त केलंय, सुंदर आयोजन, सुंदर नियोजन केलंय. आणि आपण ट्रॉफ्यांकडे नजर मारलीत ना तर ट्रॉफ्या तुम्हाला अतिशय मोठ्या ट्रॉफ्या, आकर्षक ट्रॉफ्या पाहायला मिळतात. अनेक वेळा एक समालोचक म्हणून आम्ही मोठमोठ्या लाखांच्या मॅचला देखील कॉमेंट्री करायला जातो, पण कधी कधी इतक्या मोठ्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पण आज आपण जर पाहिलं ना तर या माणगाव निजामपूर अंतर्गाव असोसिएशनच्या माध्यमातून शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे संघाने जे आयोजन केलंय ना, मोठ्या ट्रॉफ्यांचं जबरदस्त आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रत्येक मॅच मध्ये आकर्षक टी शर्ट देखील दिली जात आहे. या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतंय. वा, यावेळेस मात्र चांगला बॉल जरूर हाताळलाय. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सागर बलकावडे, यावेळेस बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. सागर बलकावडे म्हटलं तर जरूर एक चांगले बॅट्समन म्हणून पाहायला मिळतात मला तासगाव संघाकडून. आणि नंबर 3 वर बॅटिंग अतिशय पॉवरफुल असते सागर बलकावडे या फलंदाजाची, पण इथं बॉलिंग करताना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस मात्र मला वाटतं एकचा आवाज आला होता, कारण ज्या पद्धतीने सागर चोंदेने जी ऍक्शन केली होती ना, जरूर आवाज आला होता एकचा. हा झेल जर पकडला असता तर इथं विकेट फसली असती, विकीला मैदान सोडावा लागला असता, पण नाही, या सुदैवाने बचाव झालाय. सिंगल एक धाव, 12 धावा, धाव फलकावर. पुन्हा एकदा षटकातील आपण पाहूया. ओहो, काय टप्पा आहे, काय टप्पा आहे, काय बॉलिंग आहे सागर बलकावडेची. वा, बॉल पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोय, बॉल मात्र फिरतोय इथे सागर बलकावडेचा, कारण संदीप कुर्मे सारख्या फलंदाजाला डॉट बॉल फेकणं म्हणजे खूप कठीण काम असतं. डॉट बॉल फेकलाय. ओ, यावेळेस नाहीये, संदीप कुर्मे सांगतो नाहीये, याच्या अगोदरचा बॉल सागर तुझा होता, पण हा बॉल मात्र माझा असणार आहे. यावेळेस मात्र लॉंग ऑन, बॉर्डरलाईनच्या बाहेर, लॉंग अँड स्ट्रॉंग, येतोय षटकार. सहा धाव्याने आपण पाहूया, 18 धावा स्कोर कार्ड वर. पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय, हा फटका फसला, बॉल खाली, क्षेत्ररक्षक जरूर आपण पाहतोय राज शिंदे. वा भाई वा, नावाप्रमाणे इथे या कॅचवर देखील राज केलंय राज शिंदेने. आणि संदीप कुर्मे द लेजेंडरी प्लेयर यावेळेस मात्र झालाय शांत, चाललाय मैदानाच्या बाहेर, बॅक टू द पव्हिलियन. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक वेळा मित्रांनो मी कॉमेंट्री करताना सांगत असतो की ज्या पद्धतीने तुमची बॅटिंग महत्वाची आहे ना, ज्या पद्धतीने तुमची बॉलिंग महत्वाची आहे ना, त्याच पद्धतीने तुमचं तिसरं अंग जे क्षेत्ररक्षण आहे ना, ते देखील महत्वाचं आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय इथं राज शिंदेने. वा, जो झेल नव्हता ना तो झेल त्याने टिपलाय. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या हातामध्ये झेल येईल असं होतं का कधी? तर नाहीये. कधी कधी एखादा हार्ड झेल देखील तुम्हाला पकडावा लागतो, आणि तो झेल इथं पकडलाय राज शिंदे या नावानं. आणि इथं संदीप कुर्मेला शांत केलंय सागर बलकावडे या बॉलरने, विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, नाव आहे शुभम धुपकर. षटकातील पुढचा बॉल, ओ हो हो हो, मला वाटतं पाठीमागे जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न, आवाज कसला तरी जोरदार आला. मला वाटतं सागर चोंदेच्या हाताला बॅट लागले शुभम धुपकरची, जोरदार बॅट लागले. पाणी वगैरे पाहिजे असेल तर प्लीज घेऊन जा, आयोजकांना मी विनंती करेन, कारण डोक्यावर मित्रांनो कडक ऊन आहे, पाण्याच्या बॉटल भरून ठेवा प्लीज, आपल्याला विनंती असेल, पाण्याच्या बॉटल आपण भरून ठेवायच्या आहेत. फ
फर्स्ट एड असेल तर द्या प्लीज. जोरदार बॅट लागले सागर चोंदेच्या हाताला जो क्लोज किपिंग करत होता. पाठीमागे जाऊन फटका मारण्याचा विचार केला होता शुभम धुपकरने. या ठिकाणी प्रथम क्रमांक या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला दिलेला आहे ते शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे 30,000 रुपये. तसेच द्वितीय क्रमांक श्री मंगेश महिपत सावंत साहेब यांच्याकडून 20,000 रुपये. तृतीय क्रमांक श्री शिवाजी सहादेव घाग 10,000 रुपये. चतुर्थ क्रमांक श्री चंद्रकांत पानसरे यांच्याकडून 5,000 रुपये. त्याचप्रमाणे श्री मंगेश पोळेकर 10,000 रुपये. मनोज महिपत सावंत 5,000 रुपये. अविनाश नलावडे 5,000 रुपये. वसंत पोळ 5,000 रुपये. आदेश महाडिक आणि अनंत आदेश माडिक 5,000 रुपये. अनंत माडिक आणि जतीन माडिक 5,000 रुपये. सिद्धेश पाबेकर 3,001 रुपये. मंगेश देव सावंत 2,500 रुपये. सिद्धेश कांबळे 2,000 रुपये. नरेश पोळेकर 1,501 रुपये. मनोज ठुले 1,500 रुपये. प्रदीप डिगे 1,100 रुपये. संतोष डिगे 1,000 रुपये. भीमभाई साळुंके 1,000 रुपये. योगेश गंगाराम दबडे 1,000 रुपये. बाळा सावंत 1,000 रुपये. प्रकाश चालके 1,000 रुपये. मारुती शिंदे 1,000 रुपये. संतोष पोळेकर 1,000 रुपये. दिलीप पोळेकर 1,000 रुपये. आणि दिनेश पोळेकर 500 रुपये. या सर्व देणगीदारांचा मनापासून हार्दिक स्वागत. याच दरम्यान मात्र मैदानावर चांगला फटका खेळला. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. बॉल खाली क्षेत्ररक्षण येतोय. इथं मात्र विकेला मिळतीये. सिंगल एक धाव. सिंगल एका धावेने धावसंख्या होती आहे 19 धावा. त्याचप्रमाणे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे मोठे चषक ज्यांनी आम्हाला दिलेले आहेत ते सन्माननीय आदरणीय बाबूशेठ पोळेकर यांच्याकडून हे चषक आलेले आहेत. षटकातील किरणचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र शुभम धुपकरने चांगला फटका खेळला. जरूर पुन्हा एकदा डीप मिड विकेटला बॉल चाललाय. सिंगल एकच धाव मिळते. सिंगल एका धावेने 20 धावा. काय बॉलिंग होते तासगाव संघाची या मॅच मध्ये. कारण आपण पहिल्याच मॅच खेळताना जवळजवळ 64 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण केलं रॉयल निजामपूर संघाने. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय जरूर इथं मात्र रोखलं गेलं या संघाला. यावेळेस सुरे फटका न स्पीड होतोय. हा बॉल मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला जातो. लॉंग ला क्षेत्ररक्षक आहे. फील्ड होतोय आणि नक्की जितो. सिंगल एक धाव. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर क्षेत्ररक्षक चषक येलावडे ग्रामस्थ मंडळ सुरत यांच्याकडून देण्यात आले. अंतिम सामनावीर चषक श्री महेश महिपत सावंत यांच्याकडून दिलेला आहे. सामनावीर साठी टी शर्ट आर के स्पोर्ट सुरत यांच्याकडून देण्यात आलेला आहे. जाऊया मॅच कडे. किरण वनगुले षटकातील पुढचा बॉल. ओ यावेळेस आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा पंचांचा जरूर येतोय. वाईडच्या साहाय्याने 22 आकडा गाठलाय रॉयल निजामपूर संघाने. रॉयल निजामपूर संघ कराचा या असोसिएशन मधील एक बलाढ्य संघ. तासगाव संघ देखील बलाढ्य संघ. यावेळेस मात्र उडवले उडवले. वा भाई वा. इथं मात्र शुभम धुपकर सांगतोय की योगेश सर कॉमेंट्री मात्र तुमची जबरदस्त होते. मला स्वागत तुमचं करायचंय. स्वागत केलंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वा भाई शुभम धुपकर. आणि हा लॉग स्ट्रॉंग येतोय उतुंग बेस्ट षटकार. त्याचप्रमाणे फलंदाजासाठी बॅट जगदीशजी शिंदे यांच्याकडून देण्यात आले. गोलंदाजासाठी शूज श्री मनोजजी कडू यांच्याकडून देण्यात आले. मालिकावीरसाठी सायकल श्री अविनाश सावंत यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेले आहे. यावेळेस आपण पाहतो वा शुभम धुपकर आणखी एक लॉंग स्ट्रॉंग बॅक टू बॅक षटकार. क्षेत्ररक्षक साठी गॉगल कुमार स्मिथ सचिन साखळे यांच्याकडून देण्यात आले. त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि विशेष आभार जरूर या ठिकाणी आम्ही करू. कारण देणगीदाते असतात म्हणून तर एवढी मोठी टुर्नामेंट या ठिकाणी आपण खेळू शकतो. मित्रांनो यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला मात्र लॉब केला डाऊन द ग्राउंड. हा बॉल चालला स्क्वेअर लेग झोन मध्ये आणि इथं सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने धाव संख्या होतीये 3 षटकाखेर 35 धावा स्कोर कार्ड वर. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी. त्याचप्रमाणे युट्यूब लाईव्ह श्री मंगेश बटावले यांच्याकडून देण्यात आलेला आहे. पाण्याचे थंडगार जार श्री मनोज कडू यांनी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तसेच संघ सन्मान चिन्ह श्री शरद सावंत
यांच्याकडून देण्यात आलेलं आहे 35 धावा 3 षटकाखेर. तसेच मोठे सन्मान चिन्ह श्री सूर्यकांत घाग व श्री नितेश घाग यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. तसेच लागणारे बॉल श्री विजय सावंत यांच्याकडून आम्हाला दिलेले आहेत. संघासाठी टी शर्ट श्री दीपेश दत्ताराम दबडे यांच्याकडून दिलेले आहेत. पिचसाठी मदत श्री चंद्रकांत घाग यांनी केलेली आहे. आणि फर्स्ट एड बॉक्स श्री चेतन साखळे यांनी फर्स्ट एड बॉक्स दिलेला आहे. या सर्व देणगीदारांचं, कारण असं म्हणतात ना मित्रांनो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता एकदा देणाऱ्यांचे हात घ्यावे. आणि असे सर्व दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय, सपोर्ट केलाय, त्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव आणि आयोजकांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅच कडे. बॉलिंग मार्कवर आपण पाहूया. बॉलर आहे राज शिंदे. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट बॉल जरूर खेळलाय षटकातील. दुसरा बॉल या वेळेस मात्र उडवलाय. या बॉलला शुभम धुपकरने स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर स्ट्रॉंग स्टँडर्ड अँड स्टार येतो बेस्ट षटकार. भरपूर दिवसाने शुभम धुपकरची बॅटिंग मला पाहायला मिळते, कारण मागच्या काही दिवसापासून, मागच्या काही वर्षापासून थोडीशी बॅटिंग खराब होत होती, पण इथं मात्र जरूर पॉवरफुल बॅटिंग करताना या महत्वाच्या मॅच मध्ये शुभम धुपकर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल निजामपूर संघाकडून 6 धावेने आपण पाहूया. धाव संख्या होते टोटल 41. ओ पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर वन बाउन्स धमाकेदार येतोय बेस्ट चौकार. वा भाई वा, काय बॅटिंग होते शुभम धुपकरची. असं म्हणतात ना, कार्य छोटे असले तरी प्रयत्न नेहमी मोठे असावेत. जे काही करायचे आहे ते स्वतःच्या हिमतीवर करा, कारण गमतीवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते. टाळ्या वाजवताना रॉयल निजामपूर संघाचे खेळाडू, खास करून शुभम धुपकरच्या बॅटिंगसाठी, कारण विकेट गेलेले असताना पॉवरफुल बॅटिंग आता मात्र होतीये शुभम धुपकर या खेळाडूची. ओ हो, पुन्हा एकदा 38 बॉल फेकला होता डीप मिड विकेटला. बॉलला खेळला शुभम धुपकरने आणि याच दरम्यान सिंगल एक धाव. सिंगल एका धावेने 46 चा आकडा गाठलाय. 46 धावा. षटकातील 4 चेंडू होत आहेत राज शिंदेचे. आता आपण पाहूया या षटकातील नक्कीच 5वा बॉल राज शिंदेचा आपल्याला पाहायला मिळेल. आणि 5वा बॉल यावेळेस मात्र सुपर फेकलाय जरूर. सिंगल एक धाव, सिंगल एका धावेने 47 चा आकडा गाठलाय. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल असेल 47 धावा 2 गडी बाद रॉयल निजामपूर संघ असताना शुभम धुपकर स्ट्राइक एंड वर राज शिंदेचा शेवटचा बॉल. आणि शेवटचा बॉल याच दरम्यान जातोय डॉट. टोटल धाव संख्या 47. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 48 धावांची गरज तासगाव संघाला जिंकण्यासाठी. किरण साखळे यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. तर या ठिकाणी नक्कीच थोडासा आमचा लंच ब्रेक झालेला आहे. सकाळपासून कॉमेंट्री सुरू केली आम्ही आणि आता आपण किरण साखळे यांचा आवाज ऐकूया. तोपर्यंत धन्यवाद.
हॅलो हॅलो, खूप खूप धन्यवाद योगेश सर. तर चालू असलेला सामना असेल तो म्हणजे तासगाव विरुद्ध रॉयल निजामपूर. प्रथम फलंदाजी करत रॉयल निजामपूर यांनी. अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान दिलं ते म्हणजे तासगाव संघाला. तर आपण नक्कीच पाहूया आता तासगाव संघ 48 धावांचं आव्हान कसं पेलतंय ते. शिवगर्जना क्रिकेट संघ एलावडे आयोजित मानगाव निजामपूर आंतरगाव वेलफेअर क्रीडा वेलफेअर असोसिएशन अंतर्गत शिवगर्जना चषक 2024 आपण पाहतोय. हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रॉयल निजामपूर विरुद्ध तासगाव. तर नक्कीच तासगाव संघाला 48 धावांचं आव्हान दिलंय. 4 षटकामध्ये 24 चेंडू 48 धावांची गरज असेल ती म्हणजे तासगाव संघाला. तर सलामीचे फलंदाज दाखल झाले त्या मैदानावरती किरण वनगुळे आणि अजय तासगाव संघाकडून. तसेच आपण पाहतो गोलंदाजीसाठी पाचारण केलं ते म्हणजे ओमकार भुरव याला. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो. पॉवर प्लेचं षटक असेल ते म्हणजे ओमकार भुरव. स्ट्राईक वर असेल तो म्हणजे किरण वनगुळे. आपण नक्कीच पाहू शकतो ओमकार टू किरण असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर सेकंड इनिंग सुरुवात होती. चला पहिलाच चेंडू असेल ओमकार गुरव याचा किरण वनगुळेसाठी. आपण नक्कीच पहिला षटक पाहतो पॉवर प्लेच. पहिलाच चेंडू त्याला विरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पार षटकार. फुलपीट चेंडू होता त्याला सरळ भिरकावून दिलाय लेग साईडला आणि लांब लचक हँडसम षटकार येतोय किरणच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवरती. नक्कीच पाहावं लागेल दुसऱ्या चेंडूवरती काय घडतंय. ओमकार कमबॅक करतोय की किरण. दुसरा चेंडू सुरक फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने दन दन गे दन करत जातोय सीमा रेषा पार चौकार. दोन चेंडू वरती येत आहेत 10 धावा 48 पाठलाग करत असताना पहिल्याच दोन चेंडू वरती षटकार आणि चौकार मार्फत 10 धावा येत आहेत तासगाव संघासाठी. पुढचा चेंडू असेल ओमकार याचा. पुन्हा एकदा उडवलाय पुन्हा त्याच दिशेने मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार तिसऱ्या चेंडूवरती षटकार चौथा चेंडू. फुलपीट चेंडू होता आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेला शिवम तिथे उपलब्ध आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. तर चार चेंडू फेकले ते म्हणजे ओमकार याने आणि तब्बल 16 धावा खर्ची केल्या चार चेंडूवरती. पुन्हा एकदा फुलपीट चेंडू त्याला दिशा दाखवली लॉंग ऑनच्या डोक्यावरून आता पुन्हा एकदा लांब लचक हँडसम षटकार.
धावफळक वाढवता या षटकारानिशी, धावफळक होत आहे 22, बिनबाद 22 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. आणि आता मात्र काय घडते, लेग बिफोर विकेट एलबीडब्ल्यू च्या मार्फत किरण वनगुले बाद होतोय, बाद घोषित केलाय. तर नक्कीच आपण पाहतोय त्यांचं डिस्कशन करून. पंचांचा हात आकाशाकडे जातो आणि किरण वनगुले बाद होतोय लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून. पहिला झटका मिळतोय तासगाव संघाला, पहिला आग्रह मिळतोय तो म्हणजे तासगाव संघाला किरण वनगुलेच्या मार्फत. तर नक्कीच आपण नवीन फलंदाज दाखल होताना पाहतोय सागर बलकावडे. आता मात्र स्ट्राईक एंड घरी आपण पाहतोय, अजय जो सलामीला आलेला आहे त्यांनी एकही चेंडू फेस केलेला नाही अजून. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय दिगंबर. रॉयल निजामपूर संघाचा स्वतः कर्णधार स्वतःला पाचारण करतोय दुसऱ्या षटकासाठी. नक्कीच आता मात्र स्ट्राईक एंड घरी आपण पाहतोय अजय. पहिल्या षटकानंतर धाव संख्या आहे ती म्हणजे 22 धावा. आता मात्र फुल पिच चेंडू तो होतो झेलबाद. अजय सुद्धा माघारी परतो, लगातार दुसरा हादरा मिळतो तो म्हणजे तासगाव संघाला अजयच्या स्वरूपात. तर नक्कीच आपण पाहतो आता मात्र फलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे जतीन कदम. दिगंबरने आपल्या पहिल्याच चेंडूवरती एक हादरा मिळवून दिलाय तो म्हणजे अजयच्या स्वरूपात. आणि आता मात्र स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज जतीन कदम. मारा करेल तो म्हणजे दिगंबर. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, एज घेऊन टप्पा घेऊन जातोय तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. धावफळक मात्र शांत होत आहे 22 धावांवरती. तिसरा चेंडू असेल फुल पिच चेंडू, त्याला उडवला कॅच होईल का पाहावं लागेल. सुर्र कशी कॅच पाहायला मिळते आपल्या विक्कीच्या मार्फत. फुल टॉस चेंडू होता, त्याला फुल टोन वसूल करण्याचा प्रयत्न होता पण जतीनचा मात्र फटका फसला आणि लॉंग ऑनच्या दिशेला असणारा क्षेत्ररक्षक विकी सोनावण्याच्या हातामध्ये सरळ जाऊन चेंडू जातो आणि बाद होतो तो म्हणजे जतीन. तिसरा आदरा मिळतोय तासगाव संघाला. नवीन फलंदाज आता पुन्हा एकदा आपण पाहतोय तो म्हणजे राज शिंदे. काय ही ओव्हर टाकली आहे दिगंबरने. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट.
पुन्हा एकदा फुल टॉस, आता मात्र फुल टॉन वसुली केला राज शिंदेच्या बॅटनं, सरळ त्याला धाडलंय लॉंगच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. चौथा चेंडू मात्र दिगंबरचा फुल टॉस गेलाय आणि मिळालेत 6 धावा. पाचवा चेंडू आता दिगंबर दुराज, पुन्हा एकदा फुल टॉस, लोवर फुल टॉस, त्याला मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न होता पण थोडस फंबल झाला आणि तिथे 2 धावा धावून काढल्या, त्या म्हणजे सागर आणि राज यांच्या मार्फत. धाव संख्या होती ते म्हणजे 30. अजूनही 18 धावांची आवश्यकता. आता मात्र एज घेतली, गली रिजन मध्ये 1 धाव काढून 1 धाव मिळते ती म्हणजे राज याला. धाव संख्या होती 31. दुसरा षटक समाप्त, दुसरा षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 31 धावा. अजूनही 12 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता असेल तासगाव संघासाठी. तर नक्कीच किरण बाद झालाय, जतीन बाद झालाय, अजय सुद्धा बाद झालाय. आता मात्र सागर आणि राज हे 12 चेंडू आणि 17 धावांचं आव्हान कसं पार पाडतंय ते नक्कीच बघावं लागेल. तर तिसरं षटक पुन्हा एकदा 5 रन गेलंय ते म्हणजे ओमकार गुरव याला, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं आणि थोडं धावा खर्च केल्या होत्या, पण आता मात्र पुन्हा एकदा त्याला विश्वास दाखवला कर्णधाराने त्याच्यावरती आणि तिसरं षटक वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो ओमकार गुराव. पहिला चेंडू तिथे मात्र शुभम आहे, शुभमची झेल, शुभम झेल घेतो आणि झेलबाद होतो. चौथा आदरा मिळतो तो म्हणजे तासगाव संघाला राज शिंदेच्या स्वरूपात. ओमकर गुरवने पहिल्याच चेंडूवरती आपल्या संघासाठी विकेट मिळवून दिलंय. नक्कीच मी म्हटलं होतं कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलं, ते का विश्वास दाखवलं ते मात्र ओमकर गुरव यांनी दाखवून दिलंय. तर फलंदाजीसाठी येतो तो म्हणजे सुनील कडू तासगाव संघाकडून, एक हार्ड हिटर फलंदाज. आता तो नॉन स्ट्राईक कडे आपण पाहतो सागर बलकावर, त्याच्याकडे जी ती ताकद आहे षटकार चौकार मारण्याची, परंतु त्याला अद्यापही स्ट्राईक मिळालेली नाहीये. पुढचा चेंडू असेल ओमकार गुरव्याचा सुनील याच्यासाठी. चेंडू थोडासा कट होतो, काय लेग स्पिन करतोय ओमकार गुरव, चेंडू सरळ विसावतोय तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची सांगता होती. आता मात्र तिसरा चेंडू असेल तो म्हणजे ओमकार याचा सुनील साठी. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार. नक्कीच पुढचा चेंडू वरती काय घडेल ते बघावरच लागेल. फुलटॉस चेंडू, लोवर फुलटॉस होता, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळलं. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण चेंडू फेकी होईल तो. पण धाव संख्या होती ती म्हणजे 32 धावा. अजूनही 16 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र आपण स्ट्राईक एंड कडे आपण पाहतो तो म्हणजे सागर बलकावडे. सागर मात्र पहिलाच चेंडू फेस करेल ओमकार याचा. कवर्सच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता पण चेंडू थोडासा स्लो झाला, थोडासा कट झाला, चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची सांगता होती. आठ चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता.
आता मात्र त्याला उडवलंय, तिकडे कॅच लाल बाहुया, कॅच ड्रॉप होते, सागराला जीवदान मिळतोय, नक्कीच पाहावं लागेल। आणि फेकी सुद्धा खराब होते, त्याचं कलेक्शन सुद्धा खराब होत, आणि अजून एक एक्स्ट्रा धाव मिळते, ती म्हणजे सागर याला ताजव संघासाठी दोन धावांची धाव संख्या होती 34। अद्याप 7 चेंडूंमध्ये आता मात्र 14 धावांचं आव्हान असेल, 7 चेंडू 14 धावांचं समीकरण। या चेंडूवरती काय होतंय, सूर्य कसा फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने, एक धाव आणि तिथे मात्र शतरक्षण खराब होत, शिवम दुपकरच्या मार्फत चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार। सहा चेंडू 10 धावांची आवश्यकता, काय मॅच पाहायला मिळते आपल्याला, रॉयल निजामपूर विरुद्ध तासगाव, 6 चेंडू 10 धावा, 48 धावांचं आव्हान होतं 4 षटकांमध्ये, आणि आता मात्र 3 षटका नंतर धाव संख्या होते 38, आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये धावा पाहिजे, त्या म्हणजे 10। नक्कीच जर सागर शेवटच्या बॉल पर्यंत असेल तर नक्कीच 6 चेंडूंमध्ये 10 धावा मारू शकतो, ती ताकद त्याच्याकडे आहे। तसेच सुनील सुद्धा हार्ड हिटर आहे, त्याला तो सुद्धा मारू शकतो, नक्कीच आपल्याला रोमांचकारी हा असा सामना पाहायला मिळतोय, रॉयल निजामपूर विरुद्ध तासगाव, 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू। आता मात्र शुभम याला पाचारण गेलं गोलंदाजीसाठी, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो, म्हणजे शॉर्ट बॉल त्याला उडवलाय, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय, आणि हे काय घडतंय, झेल सुटला शिवम याच्या गडून, थोडीशी चूक होते, एक धाव मिळतोय ते म्हणजे ताजगाव संघाला। आता मात्र 5 चेंडू 9 धावा, स्ट्राइक एंड कडे आपण आता पाहतोय, सागर बलकावडे मॅन फ्रॉम तासगाव गोलंदाजीसाठी आहे तो म्हणजे शुभम धुपकर। आता मात्र मिड विकेटच्या दिशेने मारला चेंडू, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का, नाही, एका धावाने समाधान मानावं लागेल तासगाव संघाला। आता मात्र 4 चेंडू 8 धावा, 8 धावा 4 चेंडू, स्ट्राइक एंड कडे आता वळतोय तो म्हणजे सुनील कडू। आता त्याला उडवलंय लॉंग वनच्या दिशेला, लॉंग वनला विकी आहे, तो होतो पुढे आणि झेलबाद होतोय सुनील, अजून एक हादरा मिळतोय तासगाव संघाला सुनीलच्या मार्फत। तीन चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता, तर नक्कीच नवीन फलंदाज असेल नरेश कडू। तीन चेंडू 8 धावा, एक षटकार लागला तर समीकरण काहीसं बदलेल, एक विकेट गेली तर समीकरण काहीसं बदलेल, पावच लागेल फुल टॉस चेंडू। आता मात्र सूर्य कशी डाव मारली होती यष्टीरक्षकाने, पण झेल घेता आलेला नाहीये, सूर्य कसा प्रयत्न संदीप याच्या मार्फत। आता मात्र 2 चेंडू 7 धावा, 7 धावा 2 चेंडू। आता मात्र स्ट्राइक एंड कडे आपण पाहतोय सागर बलकावडे, ज्याच्याकडे ताकद आहे षटकार मारण्याची, पाहूया गोलंदाजीसाठी सुद्धा शुभम याने सूर्य कशी गोलंदाजी केली आहे, 4 चेंडू सूर्य टाकलेत, पुढचा चेंडू असेल शुभम याचा सागर साठी, शॉर्ट बॉल त्याला फिरकावून दिलाय, स्कोर लेगच्या धोक्यावरून लांब लचक षटकार।
एक चेंडू एक धाव आणि कंपल्सरी चेसिंग असेल ती म्हणजे तासगाव संघासाठी, कृपया नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने कंपल्सरी चेसिंग आहे, एक चेंडू एक धावाची आवश्यकता. मी नक्कीच म्हटलं होतं सागर याच्याकडे ती ताकद आहे, शॉर्ट बॉल दिला होता त्याला सरळ भिरकावून दिला, पुल केला आणि तो पुल सक्सेसफुल झालाय, सहा धावांसाठी षटकार. नक्की जाता मात्र एक चेंडू एक धाव. शेवटचा चेंडू असेल, आता मात्र फिरून दिलाय लॉंगच्या दिशेला, एक धाव कंप्लीट करतोय, तासगाव संघ विजयी होतोय. तासगाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सूर्यकसा सामना पाहायला मिळाला आपल्याला मिर्झापूर रॉयल्स संघ आणि तासगाव संघाकडून. तसेच मी विनंती करेन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सागर बलगावरे याला मी विनंती करेन आपण टॉस्का बॉल जवळ जायचं आणि आपला पुरस्कार घेऊन जायचंय. सूर्यकशी बॉलिंग, सूर्यकशी बॅटिंग, ऑलराऊंड परफॉर्मन्स आणि आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून दिलाय तासगाव संघासाठी सागर बलगावरे यांनी.